नगरमध्ये 19 जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सूचना दिल्यात. नगरमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन गटामध्ये तलवार लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. मारहाणीमध्ये दोन्ही गटाचे मिळून 7 जण जखमी झाले होते. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. दरम्यान नगरमधील वारंवार होणाऱ्या राड्यावरून जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी 19 जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याच्या सूचना जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या. सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास आणि 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई आहे. नगरमध्ये 19 जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेत तशा सूचना जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिल्यात. क्षुल्लक कारणावरून दोन गटामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली होती. मारहाणीमध्ये दोन्ही गटाचे मिळून जवळपास 7 जण जखमी झाले होते. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान वारंवार होणाऱ्या राड्यावरून नगर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी 19 जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या सूचना दिलेल्या आहेत. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील जोडगी फोनद्वारे जोडले गेले आहेत. स्वप्नील, नगरमध्ये 19 जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, तर या संदर्भात अधिक माहिती. नक्कीच जाणवी. जिल्ह्यामध्ये सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आदेश काढलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) व 37(3) अन्वये 19 जून 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत. सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास आणि 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. जी, धन्यवाद स्वप्नील तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.